चला, आज आपण पुढच्या टॉपिक कडे जाणार आहोत. आपण एक पुढच्या टॉपिकला जाण्याच्या अगोदर काल एक एक्झाम्पल दिलं होतं, की त्याच्यामध्ये एक थोडासा पार्ट एक व्हेरिएशनल पार्ट होता, की ज्याच्यामध्ये ट्रुथ व्हॅल्यू काढताना कशी ट्रुथ व्हॅल्यू काढायची हे बघायचं होतं. ओके, काल जे मी एक्झाम्पल दिलं होतं, शेवटचं एक्झाम्पल आणि शेवटच्या एक्झाम्पल मधलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल, एक्झाम्पल काय होतं ते बघा. फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, एन स्क्वेअर प्लस एन इज इव्हन नंबर, इज इव्हन नंबर, व्हाईल एन स्क्वेअर मायनस एन इज ऑड नंबर. ओके, पूर्ण एक लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जे पण क्वांटिफायर्स घेतले किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंट घेतले त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण काय करत होतो, सिम्पली फक्त एक सिम्पल सिम्पल स्टेटमेंट घ्यायचं, एक स्टेटमेंट घ्यायचं आणि त्या सिम्पल स्टेटमेंटवर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची, बरोबर. पण याच्यामध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. दोन स्टेटमेंट कशी दिलेत बघा. फर्स्ट वन इज द फर्स्ट स्टेटमेंट, बट द व्हाईल इज जस्ट लाईक अ अँड, बरोबर आहे. स्टील व्हाईल स्टील दो, ओके, बट एट जर आला असेल तर आपण कुठलं कनेक्टिव्ह घेतो, अँड हे कनेक्टिव्ह घेतो. ओके, म्हणजे इथे दोन वाक्य तुम्हाला येत आहेत. एक पहिलं वाक्य जे येतं ते म्हणजे काय, एन स्क्वेअर प्लस एन इज अ इव्हन नंबर. ओके, आणि दुसरं वाक्य काय होतं, एन स्क्वेअर मायनस एन इज अ ऑड नंबर. आणि क्वांटिफायर बघा काय, क्वांटिफायर काय सांगितलं, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे प्रत्येक नॅचरल नंबरसाठी. आता नॅचरल नंबर म्हटलं तर नॅचरल नंबरमध्ये कोणते नंबर, वन टू थ्री फोर अँड अप टू सॉन, बरोबर. आता बघा बरं, सॅटिस्फाय करतोय का, एन स्क्वेअर प्लस एन, एन स्क्वेअर प्लस एन इज अ इव्हन नंबर. म्हणजे मला घेताना कसं घ्यायला लागेल, जस्ट टेक एज अ लॉजिकली. ओके, म्हणजे आपण कसं घेणार, जस्ट युझिंग अ कंजंक्शन. ओके, नाव कुठलं कंजंक्शन वापरणार आपण, अँड हे कंजंक्शन वापरणार, जस्ट अँड युझिंग कनेक्टिव्ह, अँड देन यू हॅव टू टेक एज फर्स्ट सिम्बॉलिक फॉर्म. अगोदर त्याचा काय घ्यावं लागेल, मला सिम्बॉलिक फॉर्म घ्यावं लागेल. मग सपोज दॅट मी पी स्टेटमेंट घेतलं असेल, पी स्टेटमेंट काय, एन स्क्वेअर प्लस एन इज इव्हन नंबर. ओके, आणि क्यू स्टेटमेंट काय घ्यावं लागेल मला, एन स्क्वेअर मायनस एन इज ऑड नंबर. ओके, मग आपल्याला चेक करावं लागेल की स्टेटमेंट दोघांपैकी कुठलं ट्रू आणि कुठलं फॉल्स. ओके, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, काय सिम्बॉलिक फॉर्म, पी अँड क्यू. ओके, आता पी स्टेटमेंट बघा, फॉर ऑल नॅचरल नंबर, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता एन स्क्वेअर प्लस एन हा ट्रू आहे की फॉल्स आहे, जर सपोज दॅट वन घेतला, वन स्क्वेअर प्लस वन इक्वल टू काय येतोय, टू येतोय, बरोबर आहे. टू स्क्वेअर प्लस टू इक्वल टू काय येतोय, सिक्स येतोय. थ्री स्क्वेअर प्लस थ्री इक्वल्स टू काय येतोय, ट्वेल्व, बरोबर आहे. मग आपण असं जर करत करत कंटिन्यू गेलो तर आपल्याला सगळे नंबर्स बघा, टू सिक्स ट्वेल्व, बरोबर आहे. हे नंबर्स काय मिळतात मला, इव्हन नंबर मिळतात. पासून इज माय फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, बरोबर आहे. म्हणजे पी स्टेटमेंट माझं काय होतं, ट्रू होतंय, बरोबर आहे. नंतर आता क्यू स्टेटमेंट बघा, एन स्क्वेअर मायनस एन इज ऑड नंबर. जर सपोज दॅट वन स्क्वेअर मायनस वन इक्वल टू झिरो, आता जस्ट झिरो आपल्याला माहिती नाही अजून काय तो, बरोबर. नंतर टू घेतला, टू स्क्वेअर मायनस टू फोर, काय तो जस्ट फोर मायनस टू इज टू. आता टू काय ऑड नंबर आहे का, नाही, टू इज अन अगेन इव्हन नंबर, बरोबर आहे. म्हणजे सेकंड स्टेटमेंट काय होतंय, फॉल्स येत आहे, बरोबर आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स. मग आपल्याला ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची होती, बरोबर. देअरफोर पी अँड क्यू इक्वल्स टू ट्रू अँड फॉल्स. दिस ट्रू अँड फॉल्स इज ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. देअरफोर द गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट माझं काय असेल, फॉल्स असेल. ओके, दॅट्स ओनली द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट. नाउ पुढे आता पुढचा जो पार्ट मी घेणार होतो तो म्हणजे आपला निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. पूर्ण एक लक्षात घ्या, आपण निगेशन आतापर्यंत काय घेतलंय, निगेशन कोणतं घेतलं, एक सिम्पल स्टेटमेंटचं घेतलं. सपोज दॅट रूट टू इज रॅशनल नंबर, हा काय, सपोज दॅट पी स्टेटमेंट आहे, बरोबर. मी पी स्टेटमेंटचं निगेशन केलंय, बरोबर.
पी स्टेटमेंटचं निगेशन कसं असतं, निगेशन ऑफ पी. काय निगेशन ऑफ पी? रूट टू इज नॉट रॅशनल नंबर. बरोबर, मी असं काहीतरी म्हणू शकतोय काय की निगेशन आपण घेतलंय, सिंपल स्टेटमेंटचं निगेशन घेतलंय. बरोबर आहे, पण आता जे निगेशन घ्यायचंय ते कोणाचं निगेशन घ्यायचंय? विच यू आर टेकन ऍज द निगेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह बाय युझिंग, म्हणजे आपल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचंय. कंपाऊंड स्टेटमेंटचं म्हणजे काय? पी अँड क्यूचं निगेशन काय? सगळ्यात महत्वाचं, कारण आता जो पुढचे दोन पार्ट मला घ्यायचे ते फक्त याच्याकरता घ्यायचे, किंवा दोन टॉपिक आपले महत्वाचे आहेत. काय? जस्ट प्रूव्ह विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. कोणाचा वापर करायचा आहे? ट्रूथ टेबलचा वापर न करता फक्त लॉजचा वापर करायचा आहे, निगेशन ऑफ निगेशन वापरायचं आहे. किंवा आता पुढे मी जे स्टेटमेंट घेणार आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, त्या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा वापर करून आपल्याला प्रूव्ह करायचे असणार आहे. म्हणून ते लॉजिकली आपल्याला प्रूव्ह करावे लागतील. म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला निगेशन काय येतात. बरोबर, आता सपोज दॅट वाक्य दिलेले असतील, कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असेल, आणि कंपाऊंड स्टेटमेंट कुठल्या फॉर्म मध्ये झालं? सिंबॉलिक फॉर्म, पी अँड क्यूच्या फॉर्म मध्ये झालं. बरोबर, पी अँड क्यूचं निगेशन. बरोबर, म्हणजे काय? पी अँड क्यूचं निगेशन. बरोबर, ते काय आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. किंवा पी ऑर क्यूचं निगेशन. बरोबर, किंवा पी इम्प्लाईज क्यूचं निगेशन, किंवा पी डबल इम्प्लाईज क्यूचं. म्हणजे मला यांचं निगेशन मला चेक करायचं आहे. बरोबर, म्हणजे ह्या चारींचं, दासोन इज अ कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, यांच्या सगळ्यांचं मला काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. आता आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये आपण मेन्शन केलेलं आहे, आणि टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यांचं निगेशन आपण कसं काढायचं हे सगळं आपण मेन्शन केलं आहे. बरोबर आहे. नाव आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, माझ्या टॉपिकचं नाव काय? निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, त्याच्यातलं पहिलं जे निगेशन आहे ते पहिलं निगेशन कोणाचं? निगेशन ऑफ कंजंक्शन. म्हणजे कोण? आपला लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. बरोबर, निगेशन ऑफ कंजंक्शन. ओके, नाऊ माझा निगेशन ऑफ कंजंक्शन बघा कसं आपल्याला काढायचं असणार आहे. नाऊ ओके, आपलं स्टेटमेंट काय दिलं बघा. निगेशन ऑफ द conjunction of a two simple statement is a disjunction of their negations. काय बघा, म्हणजे आपला जो डिमॉर्गन्स आपण लॉ जो घेतला होता त्या डिमॉर्गन्स लॉ नुसार काय सांगतंय? निगेशन ऑफ कंजंक्शन ऑफ अ टू सिंपल स्टेटमेंट इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. बरोबर आहे, डिसजंक्शन म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन कोणामध्ये कन्वर्ट होत आहे? डिसजंक्शन म्हणजे ऑर मध्ये जात आहे. बरोबर आहे, म्हणजे अँड, दोन वाक्य जर अँड हे लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईंट असतील तर त्यांचं निगेशन हे कोणामध्ये जातं? ऑर मध्ये जात असतं. बरोबर आहे. नाव मग तुम्ही तेच म्हटलं का बघा, निगेशन ऑफ द कंजंक्शन ऑफ अ टू सिंपल स्टेटमेंट इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. ओके, दासोन इज म्हणजेच काय? निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलन्स टू निगेशन ऑफ कंजंक्शन. कोणाचं घेतलं निगेशन? पी अँड क्यूचं, कंजंक्शनचं निगेशन. निगेशन कशात कन्वर्ट होईल आता? जस्ट यू हॅव टू टेकन ऍज निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ दॅट. बरोबर, त्यांचे निगेशन कोणाकोणाचे? पीचं आणि क्यूचं निगेशन कोणामध्ये? ऑर मध्ये. दॅट निगेशन ऑफ क्यू. ओके, लक्षात ठेवायचंय कारण आपल्याला हे लॉज वापरायचे, आपल्याला प्रूव्ह करायचे, आपल्या स्टेटमेंट प्रूव्ह करायचे बाय युझिंग निगेशन. प्रूव्ह दॅट. ओके, टेक द निगेशन ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. ओके, म्हणजे आपल्याला या पद्धतीने त्यांना सॉल्व करावं लागणार. म्हणून लक्षात ठेवा, जर अँड आला आणि त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेशन असेल तर निगेशन कशात कन्वर्ट होतो? जस्ट डिसजंक्शन, जस्ट निगेशन ऑफ कंजंक्शन कन्वर्टेड इन टू डिसजंक्शन. ओके, हा माझा डिमॉर्गन्स लॉ, पहिला डिमॉर्गन्स लॉ होता. बरोबर ना, जस्ट फर्स्ट डिमॉर्गन्स लॉ. नंतर जर सपोज दॅट आता एखादं एक्झाम्पल त्यांनी, आपण एक्झाम्पल घेतलं बघा, द प्रॉब्लेम इज डिफिकल्ट बट इट इज इंटरेस्टेड. बरोबर आहे, काय म्हटलं? इंटरेस्टिंग. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण,
वाक्यानुसार घेऊ, पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट आणि त्याच्यानुसार घेऊ, स्टेटमेंट घेऊ आणि मग त्यानंतर बघू. द प्रॉब्लेम इज डिफिकल्ट बट इट इज इंटरेस्टिंग. आता ऑब्विस्ली बट आला है, बट आला म्हणजे कोण, एंड हा लॉजिकल कनेक्टिव है, बरोबर है. द प्रॉब्लम इज डिफिकल्ट बट इट इज इंटरेस्टिंग. इट म्हणजे कोण, माझा प्रॉब्लम, बरोबर है. मग पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट का विचार केला तर सिंबॉलिक फॉर्म काय होतो, माझा पी एंड क्यू येतो, बरोबर. पी काय माझा, द प्रॉब्लम इज डिफिकल्ट. क्यू काय माझा, द प्रॉब्लम इज इंटरेस्टिंग. इट म्हणजे कोण घ्यायचं आपण, प्रॉब्लम, जे आपल्या वर्डनुसार घेतो तो व्यवस्थित. ओके, नाउ द प्रॉब्लम इज डिफिकल्ट इज माय पी स्टेटमेंट अँड इट इज अ, म्हणजे काय, द प्रॉब्लम इज इंटरेस्टिंग इज क्यू स्टेटमेंट अँड बोथ ऑफ देम कशाने जॉईन केलंय, बट म्हणजे अँड ह्या लॉजिकल कडे, पी अँड क्यू मध्ये. आता याचं निगेशन कसं घेणार, आता याचं निगेशन म्हणजे काय, ह्या पूर्ण ब्रॅकेटचं म्हणजे या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं काय घ्यायचं, निगेशन. द कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन विल बी कन्वर्टेड इन टू दॅट, बरोबर आहे. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म, पी स्टेटमेंट माहिती आहे, क्यू स्टेटमेंट माहिती आहे, मग निगेशन घ्या. याचं निगेशन काय, मग या पद्धतीने घ्यावं लागेल, बरोबर आहे. मग निगेशन काय असेल, बघा काय सांगणार, मग द प्रॉब्लम इज नॉट डिफिकल्ट. निगेशन घेतो या वाक्याचं, द प्रॉब्लम इज नॉट डिफिकल्ट ऑर, काय घ्यावं लागलं, ऑर, नॉट लागलाय, निगेशन ऑफ पी झालं, ओके, ऑर आता निगेशन ऑफ क्यू, इट इज नॉट नॉट इंटरेस्टिंग. बट इट इज नॉट अ इंटरेस्टिंग, बरोबर. मग आपण तसंच घेतलंय का, द प्रॉब्लम इज नॉट डिफिकल्ट ऑर इट इज नॉट इंटरेस्टिंग. हे झालं माझं दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. ओके, दासून इज अ निगेशन ऑफ कंजंक्शन. हे माझं निगेशन ऑफ कंजंक्शन आहे. नाउ पुढे बघा, आता आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे निगेशन ऑफ डिजंक्शन. ओके, सेकंड निगेशन ऑफ डिजंक्शन. ओके, नाउ आता निगेशन ऑफ डिजंक्शन जसं आपण कंजंक्शन साठी घेतलं त्याच पद्धतीने, फक्त अँडच्या जागी ऑरच्या जागी अँड, ओके, यांचं इंटरचेंज होणार आहे. मग बघा निगेशन ऑफ डिजंक्शन काय म्हणतं, निगेशन ऑफ डिजंक्शन ऑफ टू सिंपल सिंपल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. ओके, परत एकदा बघा, निगेशन ऑफ डिजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन, बरोबर. म्हणजे काय, जर दोन स्टेटमेंट हे अँड लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट असतील आणि जर त्याचं निगेशन ऑर ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह, ओके, ऑर ह्या लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट असतील आणि त्याचं निगेशन घ्यायचं असेल, म्हणजे काय, पी ऑर क्यू, लॉजिकल कनेक्टिव्ह कोण आहे, ऑर आहे, आणि याचं काय घ्यायचं मला, निगेशन. तर याचं निगेशन कशात कन्वर्ट होतं, अँड मध्ये, बरोबर, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह निगेशन मध्ये, विच इज इक्विवेलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, त्याच्यामध्ये कन्वर्ट झालाय, बरोबर आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू, हे लक्षात ठेवायचं आहे. ना आता फॉर एक्झाम्पल बघा काय सांगताय, फॉर एक्झाम्पल बघा, ना मुंबई इज इन महाराष्ट्र, महाराष्ट्र ऑर इज इन इंडिया. ओके, ना आता याचं निगेशन घ्यायचं आहे. आता जर मी पी स्टेटमेंटचा विचार केला तर पी स्टेटमेंट काय, मुंबई इज इन महाराष्ट्र, ओके. नंतर क्यू स्टेटमेंट काय, दिल्ली इज इन इंडिया, बरोबर. आता लॉजिकल कनेक्टिव्ह कोण येतोय, ऑर येतोय, जस्ट दिल्ली इन ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह, बरोबर. मग आता मला सांगा याचं निगेशन, या पूर्ण वाक्याचं निगेशन. मग आता बघा ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह आणि त्याचं निगेशन काय ते, मग निगेशन पी, बरोबर. काय सांगा, मग मुंबई इज नॉट
इन महाराष्ट्र. ओके आता इथे काय होईल, मार्क झाला, निगेशन पी झालं, आता कोण येईल, अँड द अँड दिल्ली इज नॉट इन इंडिया. ओके हे झालं निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके निगेशन ऑफ डिसजंक्शन दॅट्स व्हॉट इज माय इझिली कन्वर्टेड आणि सिम्बॉलिक फॉर्म आला तर आपल्याला असंच काहीतरी घ्यावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा की निगेशन ऑफ निगेशन आपण काय घेतोय किंवा कसं प्रूव्ह करतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके मग पुढचं जे आहे ते निगेशन ऑफ निगेशन, म्हणजे निगेशनचंच परत निगेशन घेतलं तर मला काय मिळत आहे, बरोबर. नाव सपोज दॅट थर्ड निगेशन ऑफ निगेशन. ओके नाव निगेशन ऑफ निगेशन कसं घेणार बघा. आता नाव निगेशन ऑफ निगेशन एका सिंपल स्टेटमेंटचं निगेशन ऑफ निगेशन घेतलं तर मला परत तेच स्टेटमेंट मिळतात, बरोबर. इट्सेल्फ जे पी स्टेटमेंट असेल तेच पी स्टेटमेंट मला परत मिळणार आहे, बरोबर. निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी, बरोबर आहे. निगेशन पीच परत काय घेतलं मी, निगेशन म्हणजे काय, निगेशन ऑफ निगेशन काय येणार आहे, इट्सेल्फ, बरोबर. स्वतः सिंपल स्टेटमेंट येणार आहे, बरोबर. मी जर फॉर एक्झाम्पल घेतलं पी स्टेटमेंट घेतलं, बरोबर आहे. पी स्टेटमेंट काय, द स्काय इज ब्ल्यू. ओके निगेशन ऑफ पी काय, द स्काय इज नॉट ब्ल्यू. ओके मग निगेशन ऑफ निगेशन काय, मग तो नॉट काढून टाकायला लागेल मला, बरोबर. याचं निगेशन म्हणजे काय, नॉट विल बी द आउटसाइड, म्हणजे तो काय म्हणजे निघून जाईल, बरोबर. मग आता आपल्याला काय मिळेल, द स्काय इज ब्ल्यू. स्काय इज निगेशन ऑफ निगेशन ना, इट इज नॉट ट्रू दॅट. हा मिनिंग तोच आहे, वाक्याचा मिनिंग तोच राहणार. जर तुम्ही सुरुवात कशी केली, इट इज नॉट ट्रू दॅट द स्काय इज नॉट ब्ल्यू, असंही चालेल, ते चालत. नॉट नॉट दोघे ठिकाणी नॉटच आहे, इट इज नॉट ट्रू दॅट, बरोबर आहे. दोघांचा जर ट्रूथ टेबल बघितला तर तो सेम मिळणार, तो चेंज होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही नॉट काढून टाकला परत त्याला लिहिलं तरी चालेल, किंवा वाक्याची सुरुवात जर तुम्ही केली इट इज नॉट ट्रू दॅट द स्काय इज नॉट ब्ल्यू असं लिहिलं तरी चालेल, दोघांचा मिनिंग बदलत नाही. पण निगेशन ऑफ निगेशन काय येणार आहे, इट सेल्फ येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, नेक्स्ट वन इज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. हा सगळ्यात महत्वाचा आहे, पुढचे दोघं पण आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मधले आहेत. ओके निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघा, आता लक्षात ठेवा की जर इम्प्लिकेशनचं निगेशन घेतलं तर ते कोणामध्ये कन्वर्ट होत आहे, किंवा आपण त्याला जर सॉल्व्ह केलं तर इझिली कन्वर्ट करता आलं पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे जर सपोज दॅट पी इम्प्लाईज क्यू घेतला तो कोणाशी इक्वलंट होता, आपण इक्वलन्स प्रूव्ह केला, त्यावेळेला निगेशन ऑफ पी ऑर क्यू शी इक्वलंट होता. कोणाशी इक्वलंट होता, निगेशन ऑफ पी ऑर क्यू शी इक्वलंट होता. मी कन्वर्ट करतोय अँड आणि ऑर मध्ये, म्हणजे इम्प्लिकेशन विल बी रिलेशन बघा फक्त काय, इम्प्लिकेशनचं रिलेशन कोणाशी घेतोय मी, ऑर किंवा अँड शी मला घ्यायचंय, बरोबर. पण लक्षात ठेवा की आपल्याला इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन विल रिलेटेड विथ अँड अँड ऑर, म्हणजे कोणाशी रिलेटेड करता आलं पाहिजे, अँड किंवा ऑर शी रिलेट करता आलं पाहिजे. आणि अँड आणि ऑर शी जर रिलेट केलं तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इझी होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे इम्प्लिकेशन जर मला अँड आणि ऑर मध्ये पाहिजे असेल तर मी कन्वर्ट करू शकतोय, किंवा डबल इम्प्लिकेशन अँड आणि ऑर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी या इक्वलन्सचा वापर करून मी त्यांना काय करणार, कन्वर्ट करू शकतोय. आता मला याचं निगेशन घ्यायचं आहे, बरोबर आहे. याचं निगेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू, बरोबर ना. म्हणजे इक्वलन्स टू निगेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी ऑर क्यू, बरोबर. लक्षात घ्या आता, नाव मी पूर्ण ब्रॅकेट दोघं बाजूने ह्याच्या काय घेतलं, मी निगेशन घेतलं, बरोबर. नाव दोघं बाजूने निगेशन घेतलं. आता लक्षात घ्या इथे दोघांमध्ये कोण आहे, ऑर, म्हणजे आपलं निगेशन ऑफ डिसजंक्शन, बरोबर, डी मॉर्गन्स लॉ, बरोबर, निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग आता याचं निगेशन बघा काय, मग निगेशन ऑफ याचं पण निगेशन येईल आणि याचं पण, निगेशन ऑफ निगेशन पी ऑरचा काय होईल,
and or will be the converted into and negation q. पण negation of negation काय आता घेतलं negation of negation is itself म्हणजे काय होणार आहे which is equivalent to p and negation q. That's one is the negation of p implies q. ओके ना मग लक्षात ठेवा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्वलन्स टू पी अँड निगेशन क्यू हे लक्षात ठेवा ह्या दोन पार्टला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला यांना यूज करता आलं पाहिजे म्हणून आपण यूज करताना किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यांना कसं यूज करायचं आहे हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे की आपल्या नसेल तर आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह नाही करता येणार. ओके म्हणून आणि जर असं मी ट्रूथ टेबल ड्रॉ केला असेल तर ट्रूथ टेबल दोघांची व्हॅल्यू इक्वलन दाखवतो. ओके याची पण आणि याची पण दॅट इक्वलंट दाखवून इज लॉजिकली इक्वलंट. ओके नाव जर एक्झाम्पल घेतलं तर फॉर एक्झाम्पल आपण कसं असेल बघा ना फॉर एक्झाम्पल इफ द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर if the vectors are perpendicular then their scalar product is zero म्हणजे त्यांचा स्केलर प्रोडक्ट काय असतो झिरो असतो. मग p स्टेटमेंट काय p स्टेटमेंट इज द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर हा माझा काय दॅट इज माय p स्टेटमेंट. q स्टेटमेंट काय म्हणजे कोण द वेक्टर स्केलर प्रोडक्ट इज झिरो बरोबर म्हणजे काय लक्षात घ्या पी आणि क्यू जर एकदा ओळखता आले तर आपल्याला इझिली कन्वर्ट करता येईल. आता पी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असणार आहे पी अँड निगेशन क्यू. ओके मग आता याचं निगेशन मला घ्यायचं याचं निगेशन त्याच्यासाठी मला पी स्टेटमेंट लागणार आहे. पी स्टेटमेंट काय the vectors are perpendicular the vectors are perpendicular and q statement kay madhe kade the vectors scalar product is झिरो. ओके आता यांचं पी स्टेटमेंट आलं क्यू स्टेटमेंट आलंय बरोबर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे या वाक्याचं निगेशन काय असेल माझं पी अँड निगेशन क्यू म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा मला बरोबर. मग सिम्बॉलिक फॉर्म सांगा आता पी स्टेटमेंट निगेशन काय असेल मग पी स्टेटमेंट काय द वेक्टर आर परपेंडिक्युलर and the scalar the vector and their and the kiwa the vector the scalar product is not zero the vector scalar product is not zero lakshat gaya tha he wala इफ अँड देनचं निगेशन काय आलं निगेशन द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर पी स्टेटमेंट. ओके पुढे अँड मध्ये अँड घेतलं आणि क्यू स्टेटमेंटचं निगेशन द वेक्टर्स स्केलर प्रोडक्ट इज नॉट झिरो हे झालं माझं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके ना याचा जर ट्रूथ टेबल काढला तर यांच्या दोघांचा ट्रूथ टेबल आपण ऑलरेडी काढलाय किंवा आपण जे लॉजिकल इक्वलन्स घेतलंय तर लॉजिकल इक्वलन्स मध्ये आपण ऑलरेडी प्रूव्ह केलाय. जर आपण टेबल बघितला आपल्या नोट्स मध्ये पण टेबल दिलेला आहे मी कॉलम नंबर बघा कॉलम नंबर 5 आणि 6 बघा बरं दोघे सेम आहेत का कॉलम नंबर 5 आणि 6 दोघे इक्वलंट आहेत बरोबर आहे म्हणून आपण दोघांना काय म्हणणार लॉजिकली इक्वलंट म्हणणार आहे. ओके नाव लक्षात ठेवा की आपण काय करतोय. ओके नाव एक्झॅक्टली ओके कसं करतोय आणि काय करतो आपण हे लक्षात ठेवा फक्त. ओके नाव आता शेवटचा जो होतो म्हणजे निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट. ओके लास्ट
निगेशन ऑफ बाय कंडिशन म्हणजे काय निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. आता निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन म्हणजे म्हटलं तर आपण अजून एक निगेशन डबल इम्प्लिकेशन साठी आपण प्रूव्ह केलाय एक लॉजिकल इक्वलन्स प्रूव्ह केलाय काय विच इज रिलेटेड टू अँड अँड इम्प्लिकेशन बरोबर. पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज क्यू विच इज इक्वलंट टू इम्प्लिकेशन घेतोय निगेशन नाही घेतोय आपण डबल इम्प्लिकेशनचं निगेशन मी घेतलेलं नाहीये. पी इम्प्लाइज क्यू अँड दोघं पाहिजेत ना मला पी इम्प्लाइज क्यू पण आणि क्यू इम्प्लाइज पी पण पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी याला लक्षात ठेवायचं काय डबल इम्प्लिकेशन साठी मला पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी हा माहिती पाहिजे. आता याचं निगेशन घ्यावं लागेल मला बरोबर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू दोघं बाजूंना निगेशन घेतलं निगेशन इन अ ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी ओके क्यू इम्प्लाइज पी ओके. नाव आता बघा ब्रॅकेटच्या मध्ये हा ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे अँड म्हणजे अगोदर आपल्याला मोठ्या ब्रॅकेटचा विचार करावा लागेल त्याचं निगेशन अगोदर करावं लागेल बरोबर. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना याचा विचार करायचा आहे काय अगोदर जे मोठा ब्रॅकेट आहे त्या मोठ्या ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे निगेशन त्या दोघे ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे अँड मग अगोदर कोणाचं निगेशन होईल निगेशन ऑफ अँडचं म्हणजे काय निगेशन ऑफ कंजंक्शन पहिला लॉ लॉ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाव आता कोणाचं निगेशन घेतो अगोदर निगेशन ऑफ कंजंक्शन बरोबर आहे. मग पी आता लक्षात घ्या काय तर बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ ना म्हणजे हे माझं पी स्टेटमेंट आणि हे क्यू स्टेटमेंट म्हणजे याचं निगेशन इथे काय होईल ऑर आणि याचं निगेशन म्हणजे काय निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी काय कुठला लॉ वापरला आपण निगेशन ऑफ कंजंक्शन निगेशन ऑफ कंजंक्शन लक्षात घ्या. आता इम्प्लिकेशनचा बरोबर ब्रॅकेटच्या ब्रॅकेटच्या मध्ये कोण इम्प्लिकेशन आहे त्याचं काय निगेशन दोघ ठिकाणी आपण यूज करू शकतो. मग सांगा आता किंवा असं पण ठेवलं तरी चालेल किंवा आपण यूज करून घेतलं तरी सिम्पल फॉर्म मध्ये होऊन जाईल ओके. मग बघा आता काय सांगा कसं असेल नाव हा इम्प्लिकेशन आता घेतलं ना आपण इम्प्लिकेशन साठी काय P implies Q, P and negation Q. Okay, or कसा राहील ओके क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय क्यू अँड निगेशन पी हे काय आलं निगेशन आलं डबल इम्प्लिकेशनचं म्हणून लक्षात घ्या डबल इम्प्लिकेशन विल बी कन्वर्टेड इनटू टू अँड अँड ऑर बरोबर आहे. डबल इम्प्लिकेशन होता तो कशात कन्वर्ट करून घेतला मी निगेशन घेईन अँड आणि ऑर मध्ये म्हणजे डबल इम्प्लिकेशन विल बी लाईक अ इम्प्लिकेशन अँड अँड इम्प्लिकेशन बरोबर आहे. आणि नंतर निगेशन घेतल्यानंतर मला याच्यामध्ये कन्वर्ट झालं म्हणजे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन घेतलं निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ जस्ट क्यू इम्प्लाइज पी. आता याचं दोघांमध्ये आपण कोण आहे अँड आहे बरोबर अँड आहे म्हणून त्या वेळेला निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू जसं घेतो निगेशन ऑफ कंजंक्शन बरोबर आहे. इथे इम्प्लिकेशन दोघ ठिकाणी कोण वापरलाय निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे इथे कुठला लावायला पाहिजे होता निगेशन इम्प्लिकेशन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन दॅट्स ओनली द इक्वलंट. आपल्याला इथे ट्रुथ टेबल दिलेला आहे ट्रुथ टेबल बघा व्यवस्थित ट्रुथ टेबल काय कॉलम नंबर बघा ए आणि बी नुसार प्रूव्ह केलंय कॉलम नंबर सिक्स अँड सिक्स अँड नाईन बरोबर ना सिक्स अँड नाईनचे कॉलम्स बघा काय आहेत इक्वलंट आहेत का फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ओके. म्हणजे याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल मी ड्रॉ केला असेल दोघांचे ट्रूथ टेबल मधल्या कॉलम्स जर चेक केले तर काय येतात सेम येतात आयडेंटिकल येतात म्हणजे ऑब्व्हियसली काय असतील दोघंही इक्वलंट असणार आहे. आणि लक्षात ठेवा की आपण एक्झॅक्टली काय करतोय. आता फॉर एक्झाम्पल बघू आपण याच्यात रिलेटेड फॉर एक्झाम्पल ओके एक्झाम्पल बघा काय
a person is rich if and only if he is software engineer. ओके नाउ आता याचं निगेशन बरोबर याचं पी स्टेटमेंट बघा काय पी स्टेटमेंट अ पर्सन इज रिच ओके क्यू स्टेटमेंट अ पर्सन इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर ओके हे झालं पी आणि क्यू होता आता याचं निगेशन काय घेतलं आपण निगेशन ऑफ डबल इम्प्लाईज क्यू विच इज इक्वल टू काय पी अँड निगेशन क्यू आर क्यू अँड निगेशन पी म्हणजे आहे स्टेटमेंटनुसार बरोबर याच्यानुसार लिहायचं फक्त दुसरं काहीच नाही ओके मग कसं लिहिणार सांगा आता जस्ट लाईक इट ब्रॅकेटचा विचार करा आणि मग नंतर सॉल्व्ह करू आपण पी अँड निगेशन क्यू ना अ पर्सन बघा आता निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इफ अँड ओनली काय अ पर्सन इज रिच अँड ही इज नॉट अ सॉफ्टवेअर इंजिनियर ओके ही इज नॉट अ सॉफ्टवेअर इंजिनियर झालं एवढं ब्रॅकेट आता कोणीमध्ये आर or today q and negation p a person is software engineer and he is not rich ओके वाक्य जरा मोठे असतील किंवा कारण सिम्बॉलिक फॉर्म जरा मोठा असल्यामुळे आपलं स्टेटमेंट सुद्धा काय येणार माझं मोठं येणार आहे पण लक्षात ठेव की आपण एक्झॅक्टली काय करतोय किंवा आपण वाक्य कसे लिहितोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे वाक्य त्याच्यानुसार आपलं कन्वर्ट झालं पाहिजे म्हणजे हा सिम्बॉलिक फॉर्म आहे आणि हा माझा काय व्हर्बल फॉर्म आहे दॅट्स व्हॉट इज माय व्हर्बल फॉर्म ओके तो काय माझा सिम्बॉलिक फॉर्म हा काय माझा व्हर्बल फॉर्म ओके लक्षात ठेवायचं आणि आपण जसं प्रूव्ह करत असतो की निगेशन ऑफ प्रत्येक कन्व्हेन्शन कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं घेतलं जातं की आपण काय करतोय हे लक्षात ठेवायचं व्हर्बल फॉर्म मधून आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये जाता आलं पाहिजे सिम्बॉलिक मधून व्हर्बल मध्ये येता आलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवायचं की आपण एक्झॅक्टली काय करतोय ओके आता शेवटचा जो याच्यातला पार्ट होता आपण ओपन सेंटेन्सला कन्वर्ट केलं होतं क्वांटिफायरचा वापर करून बरोबर ओपन सेंटेन्सला कशात कन्वर्ट केलं होतं क्वांटिफायरचा वापर केला होता की क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये ओपन सेंटेन्स कसं क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये कसं कन्वर्ट केलं होतं बाय युझिंग अ क्वांटिफायर क्वांटिफायरचा वापर करून ओपन सेंटेन्सला आपण कशात कन्वर्ट करू शकतोय स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतोय बरोबर मग आपण एक लक्षात घ्या की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत नाउ एक लक्षात घ्या निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट माझा जो पुढचा पार्ट आहे तो काय निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट ओके नाव निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट करत असताना आता बघा त्यांनी काय दिलंय नाव व्हाईल फाइंडिंग द निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट द वर्ड ओके आपले दोन क्वांटिफायर पहिलं क्वांटिफायर काय ऑल ओके आणि दुसरं क्वांटिफायर देअर एक्झिस्ट बरोबर ऑल आणि देअर एक्झिस्ट दॅट वन इज अ युनिव्हर्सल क्वांटिफायर दॅट वन इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर बरोबर नाव मग आपण ज्या वेळेला ऑल निगेशन करत असतो निगेशन करत असताना लक्षात घ्या एक एक मार्क्सचं एक्झाम्पल येत आहे निगेशन करत असताना क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करत असताना ऑल हा कशात कन्वर्ट होतो देअर एक्झिस्ट मध्ये ऑल हा कशात कन्वर्ट होतो देअर एक्झिस्ट मध्ये किंवा ऑल हा वर्ड आला असेल तर काय वर्ड घेणार तुम्ही त्या ठिकाणी सम ओके एव्हरी असेल तर देअर एक्झिस्ट बरोबर आहे म्हणजे असे वर्ड आले असतील अँड जर सपोज दॅट ऑल असेल तर तुम्ही काय करणार देअर एक्झिस्ट करणार आणि देअर एक्झिस्ट असेल तर ऑल करणार बरोबर आहे एव्हरी ओके इच आले असेल तर तुम्ही त्याच्या जागी काय करणार सम
डायरेक्ट जीएसटी. ओके असे काही तुम्ही वर्ड घेणार म्हणून लक्षात ठेवा काय म्हटलं त्यांनी, व्हाईल फाइंडिंग द निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट द वर्ड ऑल इज रिप्लेस्ड बाय सम अँड फॉर एव्हरी रिप्लेस बाय डायरेक्ट जीएसटी अँड व्हाईस वर्सा. म्हणून लक्षात ठेवा क्वांटिफाइड स्टेटमेंटचं सुद्धा निगेशन आपल्याला करता आलं पाहिजे. ओके परत एकदा बघा, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण कसं घेत होतो, निगेशन ऑफ कंजंक्शन इज निगेशन ऑफ पी अँड क्यू विल बी कन्वर्टेड इनटू अ डिसजंक्शन. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. ओके निगेशन ऑफ डिसजंक्शन काय होतं, निगेशन ऑफ पी ऑर क्यू विच इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. हे दोघे कोण होते माझे, डी मॉर्गन्स लॉ होतंय बरोबर. नंतर निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय, निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ बरोबर, स्वतः पी स्टेटमेंट येणार आहे. आणि नंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, काय त्या निगेशन याचा, पी अँड निगेशन क्यू. ओके पी अँड निगेशन क्यू दॅट्स वन इज माय इम्प्लिकेशन निगेशन. नाव निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके कसं आहे, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन क्वांटिफाइड स्टेटमेंट. क्वांटिफाइड स्टेटमेंट मध्ये काय नाही, जर क्वांटिफायर युनिवर्सल क्वांटिफायर असेल तर त्याचे काय करायचं, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल तर युनिवर्सल क्वांटिफायर बरोबर. आणि वाक्याचं निगेशन पण करायचं आहे, वाक्य ज्यावेळेला आपण घेणार त्यावेळेला सांगेल की वाक्याचं निगेशन कसं केलं जातं. नंतर किंवा जर फॉर एव्हरी असेल तर त्या ठिकाणी काय करणार, देअर एक्झिस्ट घेणार बरोबर. वर्ड आलं असेल तर, म्हणजे जर स्टेटमेंट असेल तर, वर्बल फॉर्म असेल तर बरोबर, जर त्याच्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला देअर एक्झिस्ट आणि ऑलचं काय करावं लागेल, सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. बस एवढा हा महत्वाचा भाग आपण निगेशन ऑफ निगेशन मध्ये घेतोय. ओके एवढं लक्षात ठेवा की आपण एक्झॅक्टली काय करतोय किंवा आपण एक्झॅक्टली निगेशन ऑफ निगेशन कसं करतोय. ओके उद्या याच्याशी रिलेटेड पूर्ण एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देईल निगेशन ऑफ निगेशनचे, आणि मग आपण पुढच्या पार्टकडे जाणार. ओके